दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व हजारो लेकरांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वात्सल्यमूर्ती सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन. माईंच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात. नागपूर मनपाच्या कर संकलन समितीने घेतला महत्वाचा निर्णय. आता 500 चौरस फुटांच्या मालमत्तांची कर माफी होण्याची शक्यता. आणि कोरोना मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारची महत्वाची बैठक. बैठकीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नवीन काय आणि कुठले निर्बंध लागले पाहिजे यावर होणार विचार मंथन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व हजारो लेकरांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाले असून पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून ताईंची हजारो लेकर पोरकी झाली आहेत. सिंधुताई सपकाळ त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी उपेक्षित समाजासाठी मोठं कार्य केलं असून अनेक निराधारांना आधार दिला. विशेषतः शिक्षण व त्यांचं स्वावलंबन यासाठीचे त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे. त्यांना महाराष्ट्राची मदर टेरेसाही संबोधलं जायचं. नुकतंच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्या खऱ्या अर्थाने वात्सल्य सिंधू होत्या. त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी होता. आयुष्यभर संघर्ष कष्ट करत त्यांनी सामाजिक कामांचा वसा जपला. त्यांच्या या कार्याची दखल जगभरात घेतली गेली. 3 दशकांहून अधिक काळ त्यांचा हा सुरू असलेला प्रवास आता मात्र कायमचा थांबला असून अशी वात्सल्य सिंधू पुन्हा होणे नाही. निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या महाराष्ट्राच्या माईंना VKB परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. मुंबई महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका प्रमाणेच आता नागपूर महानगरपालिकेनेही 500 वर्गफुटाच्या मालमत्ता धारकांची कर माफी करण्याचा निर्णय मनपाच्या कर आकारणी व कर संकलन समितीने घेतला आहे. हा ठराव महासभेकडे पाठवण्यात आल्यानंतर यावर महासभा निर्णय घेईल. नागपूर महानगरपालिकेने याबाबतचा ठराव पारित केला असून मंगळवारी कर आकारणी व कर संकलन समितीची विशेष बैठक समिती सभापतींच्या कक्षात घेण्यात आली. बैठकीत कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती अग्रवाल, सदस्य अनिल गेंड्रे, सदस्य विशाखा मोहोड, शीतल कांबळे आदी उपस्थित होते. राज्य सरकारने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 500 चौफूट अंतर्गत रहिवासी मालमत्तेचे मालमत्ता कर माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरिबांच्या हिताचा असून त्याची नागपूर शहरातही अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्व सदस्यांनी सर्वानुमते राज्य शासनाच्या निर्णयांवर नागपूर शहरातील सुद्धा 500 वर्गफूट मालमत्तांचे मालमत्ता कर माफ व्हावे असा ठराव पारित केला. नागपूर शहरात 2,60,000 जवळपास नागरिक हे 500 फुटांपेक्षा लहान घरात राहतात. त्यापोटी मनपाला जवळजवळ 29 ते 34 कोटी रुपये कराच्या रूपात मिळतात. तो सरसकट माफ करावा अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली. काँग्रेसने सुद्धा नागपुरातील 500 फुटांच्या घराचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. हा निर्णय झाल्यास महापालिका निवडणुकीत याचा चांगला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना आपण पत्र लिहिलं असल्याचं महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनावर विचार विनिमय करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मंत्रालय मुख्यालयात महत्वाची बैठक सुरू झाली असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नवीन काय आणि कुठले निर्बंध लागले पाहिजेत यावर विचार मंथन करण्यात येणार आहे. या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्समध्ये होणारी गर्दी कशी कमी करता येईल यावर चर्चा होणार आहे. तसेच धार्मिक स्थळे, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यासाठी काय काय पावले उचलली पाहिजे यावरही चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात गेल्या 3 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 9,000 वरून 18,000 वर पोहोचली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकार चिंतेत असून या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सरकारी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. जी काही चर्चा होईल त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. पाच
जानेवारी रोजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी खुद ही माहिती आपल्या ट्विटद्वारे आज 12 वाजेच्या दरम्यान दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशन मध्ये असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सूचना देखील दरेकर यांनी यावेळी केली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. औरंगाबाद येथे 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला औरंगाबाद कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. औरंगाबाद शहरातील MIDC परिसरात 27 जानेवारी 2019 रोजी फिर्यादी व तिची मुलं घरात झोपली होती. आरोपी नेहमीप्रमाणे दारू पिऊन रात्री घरी आला व जेवण करून झोपला. फिर्यादीचा छोटा मुलगा मध्यरात्री रडू लागल्याने फिर्यादी त्याला घराबाहेर फिरवत होती, तेवढ्यात आरोपीने घराचा दरवाजा लावून घेतला. थंडीमुळे दार लावले असेल असे वाटल्यामुळे फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळानंतर लहान मुलगा झोपला असता अर्ध्या पाऊण तासाने फिर्यादीने आत जाण्यासाठी दार वाजवले. आत गेल्यानंतर फिर्यादीला तिचा नवरा अर्धवट कपड्यांवर दिसला. ते दृश्य बघून फिर्यादीला वेगळाच संशय आला. त्यानंतर तिने मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले असता मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला, तसेच आतापर्यंत 3 ते 4 वेळा आपल्या वडिलांकडून आपल्यावर अत्याचार झाल्याचेही सांगितले. त्यानंतर फिर्यादीने MIDC पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर न्यायालयीन खटला दाखल केला. 2 वर्ष हा खटला चालल्यानंतर दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्षी पुराव्यावरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कायद्याच्या कलम 14 अन्वये 10 वर्षे सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड, ततर कायद्याच्या कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्त मजुरी व 30,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची 40,000 रक्कम पीडितेला सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदर प्रकरणे 27/10/2019 चे आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपी हा पीडित मुलीचं वडील असून त्याने संबंधित तारखेस व्हिक्टीम ही एकटी घरी असताना रात्रीच्या वेळेला झोपते वेळेला तिची आई लहान मुलाला झोपवण्यासाठी बाहेर फिरवत होती. त्यावेळेला त्याचा फायदा घेऊन आरोपीने जे आहे व्हिक्टीमवर बलात्कार केला. त्या दरम्यान तक्रारदार पीडितेची आई ही स्वतः घरात आली. तिला शंका आल्यामुळे तिने संबंधित प्रकरणाबाबत मुलीकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलीने सर्व हकीकत तिला सांगितली आणि यापूर्वीसुद्धा वडिलांनी तिच्यावर 3 ते 4 वेळेला असाच अत्याचार केल्याबाबतसुद्धा तिने सांगितले. त्यानंतर संबंधित आईने आरोपीविरुद्ध तक्रार दिली. त्याचा तपास जे आहे तत्कालीन MIDC सिडको पोलीस स्टेशनचे PI आडावे यांनी केला आणि त्यांनी दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल केलं. तपासादरम्यान मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्कार झाल्याबाबत पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे सफिशियंट एव्हिडन्स जो आहे आरोपीविरुद्ध होता त्यामध्ये प्रॉसिक्युशनतर्फे एकंदरीत 7 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष, त्याचप्रमाणे मेडिकल ऑफिसरची साक्ष आणि हेडमास्टरची साक्ष महत्त्वाची ठरली.
औरंगाबाद न्यायालयातील न्यायमूर्ती न्यायाधीश आर एस निंबाळकर यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीला पोक्सोचे कलम 4 प्रमाणे 10 वर्ष आणि 10,000 रुपये दंड, त्याचप्रमाणे पोक्सोचे कलम 6 प्रमाणे 20 वर्ष आणि 30,000 रुपये दंडची शिक्षा सुनावली आणि संबंधित दंड रक्कम जी आहे पीडितेला 40,000 रुपये देण्याचे आदेशित केले. सर मुलीचं वय काय आहे? मुलीचं वय घटनेच्या वेळेला 13 वर्षाची असल्याबाबत प्रोसिक्युशन तर्फे सिद्ध करण्यात आले. अनेकदा मुदत देऊनही संपकरी कर्मचारी कामावर परतत नसल्याने आता एसटी महामंडळाने एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळाकडून 55,000 आंदोलकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला महामंडळाने कंत्राटी तत्वावर नव्या चालकांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 2.5 महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना वेतनही वाढवून देण्यात आले होते, मात्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी संपकरी आग्रही आहेत. त्याशिवाय कामावर पुन्हा रुजू होणार नाही असा पवित्रा संपकऱ्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार वय 62 वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. कंत्राटी पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा 26,000 रुपये मानधन देण्यात येईल. इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले त्या विभागांमध्ये करार पद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या 3 दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा आज 57वा दिवस असून सुद्धा सरकारने विलीनीकरण शक्य नसल्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आता मंगळवारी औरंगाबाद येथील 172 कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी करत याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत निर्णय लागेल अशी अपेक्षा 20 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी कर्मचाऱ्यांना होती, मात्र त्यानंतर 22 डिसेंबर तारीख मिळाली पण त्यावेळी सुद्धा तोडगा निघाला नाही. तसेच 5 जानेवारीची पुढील तारीख देण्यात आली, त्यामुळे आज मुंबई हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार असल्याने सगळ्यांचे लक्ष या निर्णयावर वेधले आहे. 4 जानेवारी रोजी पर्यटन विभागासोबत झालेल्या बैठकीत राज्यातील विविध प्रकल्पांबाबत, तीर्थक्षेत्रांच्या विकास आणि सुशोभीकरणाबाबत तसेच पर्यटकांच्या आनंदात भर पडावा याबद्दल चर्चा करण्यात आल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. बैठकीत आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून राज्यातील तीर्थक्षेत्र विकसित व्हावीत, त्याच अनुषंगाने अष्टविनायक तीर्थक्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास, सुशोभीकरण व पर्यटकांसाठी आवश्यक व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा झाली. तसेच भाविकांना आनंद मिळावा यासाठी मंदिराच्या परिसरात विविध बदल करण्यात येतील असेही सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी अजंठा व वेरूळ लेणी येथे केंद्राद्वारे पर्यटकांना ऐतिहासिक माहिती देण्यात यावी यासाठी केंद्रे पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. येथे उच्च दर्जाच्या सुविधा व उपकरणे वापरली जातील, तसेच लेण्यांचे जतनही उत्तमरित्या होईल आणि पर्यटकांच्या आनंदातही भर पडेल अशा बऱ्याच विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.